आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। उस्मानाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। शासकीय रुग्णालयात डिलिव्हरीसाठी आलेल्या महिलेची प्रसूती चक्क स्वच्छतागृहातच झाली आहे। महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचा बोजवारा उडवणारी सदरील घटना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यातील शासकीय महिला रुग्णालयात घडली। या घटनेनंतर परिसरातून संतापाची लाट उसळली आहे। रुक्मिणी असं प्रसूती झालेल्या महिलेचं नाव आहे। प्राप्त माहितीनुसार मंगळवारी रात्रीच्या सुमारास त्यांना अचानक प्रसूती कळा होऊ लागल्याने कुटुंबियांनी त्यांना तातडीनं शासकीय महिला रुग्णालयात उपचारासाठी आणलं। मात्र रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने त्यांना आवश्यक ती सेवा मिळाली नाही। शासकीय महिला रुग्णालयात अगोदरच अनेक महिला डिलिव्हरीसाठी दाखल असल्याने रुक्मिणी यांना बेडही उपलब्ध झाला नाही। रुग्णालयात असलेल्या दोन परिचारिकांनी रुक्मिणी यांना परिसरात चकरा मारा असा सल्ला दिला। दरम्यान रुग्णालय परिसरात चकरा मारत असताना त्यांना अचानक त्रास झाला। त्यानंतर त्या तातडीने रुग्णालयातील स्वच्छतागृहात गेल्या। याचवेळी त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्या आणि तिथेच त्यांची डिलिव्हरी झाली। विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील शिंदे सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातच महिलांना प्रसूतीसाठी अशा संकटाचा सामना करावा लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच असे प्रकार घडत असल्याने दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याचं काय होणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय।